बातमी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेकडे रेकॉर्ड नसल्यामुळे पाणीपट्टी वसुली करताना प्रशासनाला अडचण येत आहे. शहर पाणी पुरवठा योजना ताब्यात घेतल्यानंतर महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 3 दिवसापासून मालमत्ता कराबरोबर पाणीपट्टी कराचीही जोरात वसुली चालू आहे, परंतु रेकॉर्ड अभावी थकबाकी वसूल करण्यात महानगरपालिकेला अनेक अडचणी येत आहे. मागणी करूनही सिटी वॉटर युटिलिटी पाणीपट्टी दप्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महानगरपालिका प्रशासनाने केला. केंद्र सरकारने मंगळवारपासून 500 आणि 1000 रुपयाच्या किमतीच्या सर्व जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारने येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत विविध करांची भरणी करण्यासाठी या जुन्या नोटांचा स्वीकार करण्याची मुदत वाढ दिली. महानगरपालिकेच्या प्रभागीय कार्यालयामध्ये कराची भरणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गेल्या 3 दिवसापासून पाणीपट्टी सुमारे 25 कोटी रुपयांची वसुली झाली. पहिल्याच दिवशी सर्वाधिक 63,42,000 रुपयांची वसुली झाली, तर पुढील 2 दिवसात सुमारे 50 लाखांची वसुली झाली. परंतु पाणीपट्टी बिल स्वीकारण्यासाठी महानगरपालिकेकडे रेकॉर्ड नसल्याने प्रशासनाला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे.